नरेंद्र मोदी यांच्या नसानसात खोटाळेपणा भिनला असून या भूलथापणा मतदारही भुलले आहेत. नरेंद्र मोदी हे तोतया पंतप्रधान असून ते तोतयागिरी आपण किती काळ चालू ठेवायची याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे अशा शब्दात काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी मोदी सरकार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. वसंतदादा सेवा संस्था आयोजित व्याख्यानात कुमार केतकर बोलत होते. यावेळी भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व संयोजक संजय बालगुडे उपस्थित होते. व्याख्यानाचा विषय 2014 नंतरचा भारताचा विकास किती खरा किती खोटा हा व्याख्यानाचा विषय होता. केतकर म्हणाले, मोदी हे रिझर्व्ह बँकेचे अवमूल्यन करत आहे. नोटबंदी काळातील सर्व तपशील अजून बाहेर आला नाही. मोदी सरकारकडून रिझर्व्ह बँक प्रसारमाध्यमांसह संस्थात्मक ऱ्हास केले जात आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांनी GST स्वीकारणार नाही असे जाहीर केले. मात्र सत्ता आल्यानंतर देशात GST लागू केला जात आहे. मोदी यांनी किती देशांना भेटी दिल्या यावरून परराष्ट्र धोरण यशस्वी ठरत नाही. तसे असते तर वैमानिकांनाही परराष्ट्र मंत्री केले असते. मोदींनी स्वतंत्र दहशत यंत्रणा तयार केली आहे. काही दिवसांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही मागे टाकतील असंही ते म्हणाले. केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मोदी स्वतः घेतलेल्या निर्णयांची पाने पत्त्यासारखी मंत्र्यांच्या हाती देतात. भारताला असा खोटारडा पंतप्रधान भविष्यात कधीही मिळू नये असे केतकर म्हणाले. की राजीव गांधींनी ज्या वेळेला जी धोरणं आणि ज्या नवीन संस्था निर्माण केल्या किंवा जुन्या संस्थांवरती उभारून नवीन संस्थांची मांडणी केली त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने कोणकोणत्या भूमिका घेतल्या. राजीव गांधींनी ज्या वेळेला सांगितलं की आपल्याकडे पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट आहे त्याचं मी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम करणार आहे आणि त्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमच्या संबंधातली संपूर्ण संरचना ज्याला म्हणतात संपूर्ण स्ट्रॅटेजिक स्ट्रक्चर हे सॅम पिटोदांनी केलं होतं. आज आपल्या खिशात जे मोबाईल आहेत आणि जे कुठेही सारखे वाजत असतात किंवा आपल्याला मोबाईलशिवाय माणूस जगू शकतो हेच पटू शकत नाही त्या मोबाईलची सुरुवात ही त्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने म्हणजे पोस्ट अँड टेलिग्राफ हे डिपार्टमेंट स्प्लिट केल्यानंतर ती ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली संस्था होती त्यातला एक भाग ज्या वेळेला राजीव गांधींनी वेगळा केला की संबंध देशातल्या सर्व राज्यांनी जरी GST स्वीकारला तरी गुजरात GST स्वीकारणार नाही. गुजरात हे एक स्वतंत्र सार्वभौम पद्धतीने याबाबत वागेल आणि आम्ही GST स्वीकारणार नाही. नंतर त्यांनी ज्या पद्धतीने विकृत पद्धतीने GST आणून एकूणच व्यापाराची आणि अर्थव्यवस्थेची दुर्दशा केली तो भाग सोडून द्या परंतु त्या GST आपण काहीतरी आधुनिक सुधारणा केली म्हणून कौतुक सध्या नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती करू पाहतायत परंतु त्यांच्या दुर्दैवाने त्याला यश येत नाहीये. नियोजन आयोग रद्द केला नरेंद्र मोदींनी तेव्हा त्यांना हा इतिहास माहिती असेल असं नाही कारण त्यांचं इतिहासाचं आणि भूगोलाचं वाचन काही फारसं आहे असं मला वाटत नाही. भूगोल ते आत्ता शिकतायत निर्णया देशांमध्ये जाऊन कोणता देश कुठे आहे वगैरे आणि त्यामुळे त्यांना थोडंसं भूगोलाचं ज्ञान होऊ शकेल ठिकठिकाणच्या देशांमध्ये गेल्यामुळे. परंतु काही आपल्याकडचे भाबळे स्वतःला शाळे समजणारे जे लोक आहेत सुशिक्षित ते असं म्हणतात काही म्हणा पण त्यांनी फॉरेन पॉलिसी इन्स्टिट्यूशन मात्र आपली इन्स्टिट्यूशन ऑफ फॉरेन पॉलिसी ऑफ इंडिया त्यांनी बळकट केली. आता किती देशांना भेटी दिल्या याच्यावरनं फॉरेन पॉलिसी ठरत नाही किती यशस्वी झाली कारण किती देशांना भेटी दिल्या याच्या आधारे जर फॉरेन पॉलिसी किती यशस्वी ठरवायचं असेल तर मला वाटतं जवळजवळ जगातले सगळे पायलट मोदींच्या पेक्षा 100 पटीने जास्त देशांना फिरतात. पण म्हणून ते हा पायलट इतके देश फिरलाय म्हणून आपण त्याला काही फॉरेन मिनिस्टर करत नाही की बाबा ह्याला खूपच देशांची याला माहिती आहे. बरं त्याला नक्कीच भौगोलिक जास्त माहिती असते त्या पायलटला कारण त्याला त्याप्रमाणे विमानं उतरवायची असतात. परंतु आपण जणू आज रशियाला गेलो उद्या स्वीडनला गेलो परवा डेन्मार्कला गेलो आणि तेरवा आता 27-28 ती चीनला जाणार आहेत म्हणजे यांना संपूर्ण परदेश नीती समजते असा आपला भ्रम भल्या भल्या सुशिक्षित लोकांचा सुद्धा झाला आहे. पण तो कसा चुकीचा आहे याचा एक उत्तम छोटा पुरावा देतो आणि कसा संस्थात्मक ऱ्हास परराष्ट्र धोरणातही चालू आहे तुमच्या लक्षात येईल.